जय हिंद। आजचा आपला जनरल अवेअरनेसचा 7 ऑगस्टचा जो लेसन आहे त्याकडे वळूया। सर्वात प्रथम तळीये येथे जी दरड कोसळण्याची दुर्घटना झाली होती ते तळीये नक्की कुठल्या जिल्ह्यात आहे? कोकणात आहे तुम्हा सगळ्यांना माहीत आहे, परंतु तळीये हे रायगडमध्ये आहे की सिंधुदुर्गमध्ये आहे की रत्नागिरीमध्ये आहे, माहिती काढा या पूर्ण घटनेबद्दलची। ते आहे रायगडमध्ये आणि त्याबद्दल पूर्ण आपल्याजवळ नोट तयार ठेवा आलेल्या कुठल्याही प्रश्नाबद्दल। जे कोकण विभागातून किंवा कोकणातल्या जिल्ह्यातूनही परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे। त्याबरोबर थोडासा अभ्यासही सांगतो। चिपळूण या शहरामध्ये जो पूर आला होता तो कुठल्या नदीला होता, त्या नदीमध्ये कुठलं पाणी सोडलं होतं, कोयनेचं पाणी कुठे कुठे सोडलं जातं, या तिन्ही गोष्टींची माहिती तुम्ही काढून ठेवायची। खेलरत्न पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांचं नाव देण्याची बातमी सगळ्या मीडियामध्ये दिसते आहे। आधी त्याला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार असं नाव होतं, एवढंच फक्त लक्षात असलं तरी पुरेसं आहे। त्यामधला जो वाद आहे त्याकडे आपण बघायची आवश्यकता नाही। रिझर्व्ह बँक यांनी 6 तारखेला म्हणजे काल त्यांचं जे द्विमासिक पतधोरण असतं ते डिक्लेअर केलं आणि त्यामध्ये रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट हे जसेच्या तसे ठेवले। रिव्हर्स रेपो रेट 4% आणि रिव्हर्स रेपो रेट 3.35% हे दर काय असतात हे या लेसनच्या शेवटी मी सांगतो। गेल्या वर्षी लडाखमध्ये गोग्रा आणि गलवान या भागामध्ये जो संघर्ष झाला होता चीनबरोबर, त्या गोग्रामधून दोन्ही देशांनी आपलं सैन्य माघारी घेतलं आणि बांधकामं पाडली ही बातमी या ठिकाणी आहे। तर नक्की गोग्रा आणि हॉटस्प्रिंग्स कुठे आहेत तर तुम्ही गुगल मॅप्समध्ये हे बघून घ्या। गलवान नदी कुठे आहे, शोक नदी कुठे आहे, त्याच्यानंतर डेप्सांगचं प्लेन, डेप्सांगचं पठार कुठे आहे, डेप्सांगच्या पठारापुढे दौलत बेग ओल्डी कुठे आहे, ह्या सगळ्या जागा आणि त्याचं महत्त्व हे नकाशावरती स्वतः इंटरनेटवर जाऊन तुम्ही बघून घ्यायचं आहे। त्याच्या अगदी जवळच काराकोरमची खिंड पण आहे। काराकोरमचा मतलब काय, काराकोरम म्हणजे काय, तर टर्किक भाषेमध्ये काळी रेती किंवा काळे गोटे, ब्लॅक ग्रॅव्हल, काराकोरम हा त्याचा खरा टर्किक भाषेमध्ये अर्थ आहे। ती जी माउंटन रेंज आहे त्याच ठिकाणी ती खिंड पण आहे। बारकाईने पाहिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला या सगळ्या जागा दिसतील नकाशामध्ये। जगातले सगळ्यात रिच श्रीमंत व्यक्ती कोण, तर पूर्वी जेफ बेझॉस होते, आता त्यांना मागे टाकत फ्रेंच उद्योगपती बर्नार्ड अर्नॉल्ट हे सगळ्यात श्रीमंत राहिलेले आहेत असं जी यादी निघते फोर्ब्सची, रिअल टाईम अब्जात दिशांची यादी, त्यामधून हे नाव येत आहे। कोरोनावरती एक नवं तोंडाने घ्यायच्या गोळीचं औषध आणि ते फायझर बनवते आहे, ज्याला प्रोटीन इनहिबिटर औषध म्हणतात। माझा कर्सर बघा, प्रोटीन इनहिबिटर औषध, त्याच्या ट्रायल्स चालू आहेत आणि जर ही गोळी लवकर आली तर त्यामुळे बराच फायदा अनेक देशांना होऊ शकेल। तसंच जॉन्सन अँड जॉन्सन, सध्या आपण ज्या लशी घेतो, वॅक्सिन्स घेतो, त्या दोन लसी आहेत, यांच्या एका लसी एकाच डोस आहे यांचा लसीचा, त्याचा देखील अर्ज जो या देशामध्ये केला आहे त्याबद्दलची ही बातमी आहे। खेलरत्नबद्दल आपण आत्ताच पहिल्यांदाच या बातमीचा जिक्र केला त्यामुळे परत याकडे जात नाही, परंतु यामध्ये मेजर ध्यानचंद कोण, मेजर ध्यानचंद हे हॉकीपटू होते, जादूगार होते वगैरे सगळं ठीक, परंतु त्यांच्याबद्दल पूर्ण माहिती आपण एक छोटी नोट स्वतः बनवणार आहात। सुरुवातीलाच मी म्हणालो होतो त्याप्रमाणे RBI ही दर 2 महिन्यांनी आपली मॉनिटरी पॉलिसी ही डिक्लेअर करत असते। रेपो रेट म्हणजे आणि रिव्हर्स रेपो, रेपो रेट म्हणजे ज्या दराने RBI, दोन दर आहेत, रिव्हर्स आणि रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट, ज्या दराने RBI कडून बँकांना कर्ज मिळू शकतं ते रेपो, ज्या दराने बँकांची जास्ती असलेली कॅश RBI आपल्याकडे घेते आणि त्यांना व्याज देते रिव्हर्स रेपो, ते 3.35 आहे। बँक रेट आणि रेपो रेटमध्ये मग फरक काय, बँक रेट 4.25 आहे, तर रेपो रेटला कोलॅटरल लागतं, कुठेतरी सिक्युरिटी लागते, बँक रेटला मात्र सिक्युरिटी लागत नाही। बँकांमध्ये जर त्यांना लिक्विडिटीची म्हणजे पैशाची निकड असेल तर ते बँक रेटनी रिझर्व्ह बँकेकडून अशी फॅसिलिटी घेऊ शकतात। तुमच्या परीक्षेसाठी हे एवढं महत्त्वाचं नाही, फक्त रेट्स कधी बदलले एवढं पुरेसं आहे आणि रेट्स किती याच्याचबरोबर आणखीन 2 रेट्सबद्दल सांगतो। CRR कॅश रिझर्व रेशो 4%। बँकांमध्ये जेवढी काही ठेवी आहेत, जेवढ्या लायबिलिटीज डिमांड आणि टर्म, त्याच्या 4% नगद
त्यांना ठेवावे लागतात, त्याला CRR म्हणतात, कॅश रिझर्व रेशो. आणि SLR स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो हा सिक्युरिटीच्या माध्यमात, म्हणजे G-Secs गव्हर्नमेंट सिक्युरिटी असू शकतात, गोल्ड असू शकतं, या माध्यमातून हे SLR ठेवायचा असतो, ज्यायोगे बँक बुडण्याची शक्यता कमी होते आणि बँकांची लिक्विडिटी ठीक राहते. फक्त फिगर्स तुम्ही लक्षात ठेवाव्यात, जे MPSCला अभ्यास करतात किंवा इतर परीक्षा देतात इकॉनॉमिक सर्व्हिसेसच्या वगैरे, त्यांच्यासाठी रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, MSF आणि बँक रेट ह्या सगळ्या आणि ह्या मॉनिटरी पॉलिसीच्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. इस्रो हे एक नवीन EOS-3 नावाचा उपग्रह लॉन्च करत आहे आणि ते आपल्या GSLV-F10 रॉकेटवरून 12/8 म्हणजे या महिन्याच्या 12 तारखेला लॉन्च होणार आहे. हा जिओ स्टेशनरी म्हणजे पृथ्वीवरून एकाच जागी राहील असा दिसेल असा साधारण 36,000 किलोमीटर उंचीवरती एकाच ठिकाणी राहणारा असा हा सॅटेलाईट आहे. आणखीन या सॅटेलाईटमुळे उत्तम इमेजरी देशाची आपल्याला मिळू शकते. हा नवीन सॅटेलाईट भारताचा लॉन्च होतो आहे. आणि सगळ्यात एक मजेची आणि महत्त्वाची बातमी, इंडियन रेल्वेने हायड्रोजन ट्रेनसाठी बिड्स बोलावले आहेत, म्हणजे टेंडर बोलावली आहेत. सोनीपत जिंद हा जो सेक्टर आहे त्या सेक्टरमध्ये चालवायसाठी, यामध्ये एक अजिबातच प्रदूषण नसणारी या प्रकारची रेल्वे आहे. जगात युरोपात ही अशा प्रकारची रेल्वे चालते, तर भारतात सर्वप्रथम सोनीपत जिंद सेक्टरमध्ये साधारणपणे 24 महिन्यात कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यापासून हे डिलिव्हर त्यांना करायचं आहे. तर एवढ्या बातम्या मराठी आणि इंग्रजी न्यूजपेपर्समध्ये मला आज आढळून आल्या, म्हणून एक छोटीशी GA हा आजचा डोस. निश्चितपणे बाकीच्या बातम्या देखील तुम्ही वाचून घ्याल आणि नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज काल झालेल्या घटनांचा थोडक्यात आढावा घेऊन तुम्हाला GA छोटीशी कॅप्सूल ही रोज तुम्हाला मिळत जाईल, अगदी तुमची परीक्षा होईपर्यंत. आणि मी फेब्रुवारीपासून जे इतर महिने आहेत त्यांची वेगळी कॅप्सूल चालवेन, ती तुम्हाला नक्की तुमच्यापर्यंत पोहोचेल. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन पण नक्की दाबा, म्हणजे आमचे सारे अपडेट्स तुम्हाला लगोलग मिळत जातील. जय हिंद.